रामकृष्ण हरी माऊली, मी संदीप देसाई, भेटी लागी जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज नातेपुते इथं मुक्कामाला आहे. आज धर्मपुरी इथं विसाव्यानंतर माऊलींची पालखी नातेपुतेला मुक्कामाला आली आहे. तसंच आज पालखीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झालाय. तर संत तुकोबारायांची पालखी आज सराटी इथं मुक्कामी आहे. सकाळी इंदापूरहून निघाल्यानंतर पालखीचा बावडा इथं दुपारचा विसावा झाला आणि त्यानंतर पालखीनं सराटाकडे प्रस्थान ठेवलं. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीनं प्रवेश केलेला आहे. नातेपुतेमध्ये आज पालखीचा मुक्काम आहे. तर संत तुकोबारायांची पालखी जी आहे ती आज सराटी इथं मुक्कामाला आहे. सकाळी इंदापूरहून निघाल्यानंतर पालखीचा बावडामध्ये विसावा झाला आणि त्यानंतर पालखीनं सराटी मुक्कामी प्रस्थान केलं. काल इंदापूरमध्ये तुकोबारायांची पालखी होती आणि या पालखीनं पालखीचं दुसरं रिंगण जे आहे ते काल इंदापूरमध्ये पार पडलं. हळूहळू पालखीचा प्रवास जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने होताना दिसतोय. काही दिवसांवर वारी राहिलेली आहे, आषाढी एकादशी राहिलेली आहे, त्यामुळं वारकऱ्यांमध्ये वारी जवळ जाण्याचा किंवा पंढरपूरच्या जवळ जाण्याचा उत्साह आहे तो पाहायला मिळतोय. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आहे. हलिमा, तू वारीमध्ये आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे पालखीनं. पंढरपूरच्या आसपास आता पालखी जाते आहे, जवळजवळ हळूहळू पालखी प्रस्थान करते आहे, पुढं काय सांगशील? संदीप, आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी येते नातेपुते येथे आज मुक्कामास आहे. दुपारचा धर्मपुरीचा विसावा झाल्यानंतर ही पालखी नातेपुतेला आलेला आहे आणि गाव अतिशय पूर्ण वारकऱ्यांनी भरून गेलेलं आहे. यानंतर अनेक जण राहुट्या टाकून संध्याकाळी त्यांचं हरिपाठ आणि पुढच्या भोजनाला प्रवचनाला सुरुवात होते. एकंदरीतच आजचा जो निर्णय आहे राहुट्यांसंबंधीचा त्याच्यामुळे उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये. आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये उच्च न्यायालयाने तिथे राहुट्या उभारण्यास बंदी केली होती. अस्वच्छतेचा प्रश्न तिथे निर्माण होतो आणि या सगळ्यांचा विचार करून तो निर्णय दिला होता. वारकरी आपल्या बरोबर आहेत, त्यांचं नेमकं काय या प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, काय सांगाल, वाळवंटामध्ये आता राहुट्या उभारायला परवानगी देण्यात आली, राज्य सरकारने ती पिटिशन दाखल केली होती, रिलीफ पिटिशन, त्याच्यावरती निर्णय आलाय, काय सांगा? आज असं आम्हाला वारकरी मंडळाने समजतं की वाळवंटामध्ये राहुटी टाकायला परवानगी दिलेली आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत हा खरंच स्वागतार्ह निर्णय आहे आणि हा शासनाने किंवा न्यायालयाने फार लवकर घेतला ही सुद्धा आम्ही वारकरी मंडळी आनंद व्यक्त करतो. वारकऱ्यांसाठी सगळेजण पुढे असतात, सपोर्ट करत असतात, त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा हा महत्वाचा असतो. नेमकं काय प्रश्न निर्माण व्हायचे राहुट्या टाकताना आणि नेमकं एक काळजी होती का की यावेळेस वाळवंटामध्ये आपल्याला राहुट्या टाकायला मिळणार नाही? याच राहुट्या टाकल्यामुळं काय, तिथं एकतर पंढरपूरमध्ये जागा कमी आहे आणि तिथं जर जागा दिलं नाही तर दुसरी काय टाकणार कुठे? पर्यायी व्यवस्था करून जर काही केलं तर सरकारनं चांगलं होणार होतं, पण ते पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं आता हे हा निर्णय घेतल्यामुळं खूप चांगलं झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? वाळवंटासारखं पुण्यच कुठे भेटत नाही ना. वाळवंटामध्ये राहुट्या टाकायला परवानगी मिळायलाच पाहिजे. तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला कुठे जरी जागा दिली तर वाळवंटासारखं महत्व कुठेच भेटत नाही आम्हाला. म्हणून साठी वाळवंटामध्येच राहुट्या टाकायला परवानगी भेटायला पाहिजे आम्हाला. बरोबर आहे की वाळवंटामध्ये राहुट्या टाकण्यासाठी परवानगी दिली याचा आनंद आहे संदीप सगळ्यांच्याच मध्ये. संत जनाबाई जसं म्हणतात की एग एग विठाबाई, माझ्या पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, आणि त्यामुळे चंद्रभागेचं महत्व वारकऱ्यांसाठी खूप पुण्यवान आणि खूप त्यांचं भावभक्तीने चंद्रभागा नदीमध्ये स्नान सुद्धा या सगळ्या गोष्टींना एक महत्व आहे आणि अतिशय त्यांचा संवेदनशीलतेचा हा निर्णय जो आहे तो आलेला आहे. संदीप, अगदी हलिमा, वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, कारण कोर्टाचा हा निर्णय जो आहे तो अतिशय वारकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे किंवा वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणार आहे. तो आपल्यासोबत अशीच राहा, नेमकी कोर्टाची काय ही बातमी आहे ती पाहूया. वारकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कोर्टानं मान्य केल्या आहेत. त्यांना 20 दिवस चंद्रभागेचं वाळवंट वापरण्यास न्यायालयानं आता परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी मुंडे यांनी धर्मपुरी पालखी तळावर या संदर्भात घोषणा केली. या अगोदर वाळवंटात राहुट्या बांधण्यास न्यायालयानं मज्जाव केला होता. आता या निर्णयानंतर वारकऱ्यांच्या वतीनं माननीय न्यायालयाचे व शासनाचे आभार मानले गेलेत आणि वारकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. आज माऊलींचा नातेपुतेमध्ये मुक्काम आहे. पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. पालखी पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत पालखी मार्गावर काय व्यवस्था करण्यात आली याविषयी
सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडून जाणून घेतले आमची करेस्पॉन्डंट हलीमा कुरेशीना। पाऊल चालती पंढरीची वाट अशा सगळ्यात लौकिकात वारी जी आहे ती सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे। या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूयात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, नेमकी कशी तयारी सुरू आहे, प्रशासकीय पातळीवरती काय स्वागतासाठीच्या गोष्टींची तयारी सुरू आहे? आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं स्वागत केलेलं आहे आणि आता इथून पुढे प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी असेल, रिंगणाच्या ठिकाणी असेल, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी असेल, सर्वतोपरी आपण तयार केलेली होती। त्या ठिकाणी आपण एमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर म्हणून पूर्ण टीम आपली कार्यरत असणार आहे सर्वाधिकाऱ्यांची। त्याचबरोबर आपल्याला टोल फ्री नंबर दिलेले आहेत, जेणेकरून कुणाला काही अडचण आली तर त्याच्यावरती फोन केल्यानंतर ती कंप्लेंट ताबडतोब रिड्रेस केली जाईल। त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि झोपण्यासाठी मुरमीकरण करून ह्या सर्व व्यवस्था आपण केलेल्या आहेत। यावेळेस प्रथमतः आपण इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम नावाची सिस्टम यावेळेस इम्प्लिमेंट केलेली आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली सर्वतोपरी तयार केलेली आहे। मेडिकल टीम प्रत्येक ठिकाणी असेल, रात्री येणारे सर्व वृद्ध माणसं जी असतील त्यांची तपासणी होईल, जे अगदी यंग असतील त्यांची पण तपासणी होईल आणि ज्यांच्या कंप्लेंट असतील त्यांची पण तपासणी होईल। वाळवंटामध्ये जी स्वच्छता मेंटेन करायची आहे ते सुद्धा बंधन आपल्यावरती आहे। त्या दृष्टीने आपण वाळवंटाच्या बाजूला 65 एकरवरती पूर्ण सुविधायुक्त असं पालखी तळ स्थापन केलेलं आहे। त्या ठिकाणी वारकरी राहावं अशी आम्ही अपेक्षा करतो। त्या ठिकाणी पाणीपुरवठा, वीज, राहण्याची सोय आणि स्वच्छ शौचालय या सर्व बाबी आपण दिलेल्या आहेत, जेणेकरून वारकरी तिथे राहू शकतील। एकंदरीतच प्रशासकीय पातळीवरती प्रशासकीय मुख्य अधिकारी म्हणून उच्च न्यायालयामध्ये सुद्धा रिलीफ अपील जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। आज त्याच्यावरती निर्णय होईल आणि त्याच्यामुळे हा येणारा निर्णय हा वारकऱ्यांच्या दृष्टीतून असावा अशा प्रकारची सदिच्छा सुद्धा व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलीमा कुरेशी, आयबीएन लोकमत। भेटीलागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र ब्रेकवर जाता जाता पाहणार आहोत हरिफाट म्हणून पाऊली खेळणं हा वारकऱ्यांच्या दिनचर्येचा भाग आहे, यात अनेक खेळ देखील रंगतात, पाहूया त्याची चर्चा। पंढरपूरच्या आषाढी वारीचा महासोहळा आणि नाशिकचा कुंभमेळा योगायोगानं यावर्षी एकत्रित आलाय। कुंभमेळ्याची पर्वणी ही 12 वर्षातून एकदा येते तर पंढरीची वारी वर्षातून 4 वेळा येते। कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा सोहळा हा 4 महिने चालणार आहे। या दरम्यान 1 कोटी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला भेट देतील असा अंदाज बांधून प्रशासनाकडून जय्यत तयारी केली गेली आहे। त्यासाठी केंद्र शासनानं 689 कोटी तर राज्य शासनानं 1200 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत। साधारण केंद्र शासन, राज्य शासन आणि नाशिक महापालिका या तिन्हींच्या माध्यमातून 2500 कोटी रुपये खर्चाचं नियोजन करण्यात आलंय। कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशकात निधीचा पूर आला असताना पंढरपूरकडे मात्र देण्यात येणारे 2 कोटीचं अनुदान राज्य सरकारनं अजूनही दिलेलं नाही आहे। 27 जुलैला साजऱ्या होणाऱ्या आषाढी वारीचं नियोजन पुरेसा निधी नसल्यानं उधारीवर केलं जात आहे अशी माहिती पंढरपूर महापालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिले। म्हणजे एकंदरीत कुंभमेळा आणि वारीच्या या दोन्ही सोहळ्यांमध्ये राज्य सरकार भेदभाव करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। अशा पद्धतीने हा निधी उभारला जातो? या गेल्या वर्षीपासून उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले त्यामुळं ज्यादा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागत आहे नगर परिषदेला, वाळवंटामध्ये उच्च न्यायालयाने प्रतिबंध केल्यामुळं नवीन साईट काही डेव्हलप करावे लागलेले आहेत, त्या ठिकाणी आम्हाला जी काही नवीन सुविधा द्याव्या लागत आहे, पाण्याची सुविधा असेल, आरोग्याची असेल, शौचालयाची असेल,
पतदिव्यांची असू शकेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी लागणारा अतिरिक्त कर्मचारी यासाठी गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शासनामार्फत नगर परिषदेला यातनादरम्यान 2 कोटी मिळत आहे, परंतु आम्ही शासनाकडे 6 कोटीची मागणी केलेली आहे. सर, या वर्षीचं हे अनुदान आले नाही? अनुदान अद्याप आलेलं नाही, परंतु शासनाकडून आषाढी वारीपर्यंत ते मिळेल अशी अपेक्षा आहे. आता हे सध्याची कामं सुरू आहेत, ही कशा म्हणजे काय भरोश्यावर म्हणायची की उधारीवर कशा पद्धतीने? नाही, नगर परिषदची जी काही कायद्यानुसार दिलेली जी काही प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे निविदा काढून जी काही कामं दिलेली जातात, त्या कामांची बिलं जशी आमच्याकडं येत असतात, त्या पद्धतीनं निधी जसा नगरपालिका निधीमध्ये उपलब्ध असतो त्याप्रमाणे बिलं अधिक केली जातात. आपण ऐकलं की मुख्याधिकारी म्हणतात की पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सेवा सुविधा म्हणजे वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, शौचालय अशा प्रकारची सुविधा दिली जाते. जर वर्षाकाठी 1 कोटी भाविक येत असतील तर राज्य शासन या भाविकांच्या सेवा सुविधासाठी फक्त 2 कोटी देते, म्हणजे प्रत्येक भाविकाच्या पाठीमागं फक्त 2 रुपये निधी पंढरपूरला मिळतोय. सुनील उमरे, IBN लोकमत. आपण बघितलं की राज्य सरकार कुंभमेळा आणि वारीच्या अनुदानामध्ये भेदभाव करते का, असा प्रश्न सर्वसामान्य राज्यातल्या जनतेला पडलेला आहे. आपल्यासोबत आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेश आहे. हलिमा, तू आता नातेपुतेमध्ये आहेस, पंढरपूर जवळ आता वारी पोहोचलेली आहे. एकंदरीतच वारकऱ्यांमध्ये जसं जसं वारी पंढरपूरच्या जवळ जाईल तसं तसं एक ऊर्जा निर्माण होते, एक चैतन्य निर्माण होते, काय सांगशील? बरोबर आहे, माझे माहेर पंढरी आहे भिवर चतिरी असं हे सगळं वारकरी संप्रदाय म्हणत असतो, आणि त्याच्यामुळे नातेपोतेचा हा एक टप्पा म्हणजे पंढरपूरच्या जवळ आल्याचा एक भास असतो. आणि काही दिवसांमध्येच, अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये पंढरपूरला जाऊन हे सगळेजण माऊलींच्या दर्शन विठोबाच्या दर्शनासाठी सुद्धा असोसलेले असतात. माझ्याबरोबर एक माऊली आहेत, त्यांचा जवळजवळ 51 वर्षांपासून त्यांनी वारी केलेली आहे, त्या आपल्यासाठी गवळण म्हणणार आहेत. माऊली, कुठली गवळण म्हणणार आहात? रुसवा का गरिलाच मऊना, रुसवा का गरिलाच मऊना, काय करे ना काय सुशेना, काय करे ना काय सुशेना, तुझ्या विना माझला चैन पडेना, तुझ्या विना माझला चैना पडेना, रुसवा का डरिला चमावना, रुसवा का डरिला. क्या बात है, आपण पाहिलं की आर्तता पण आहे आणि देव आपल्यावरती रागवलेला आहे असं एक कल्पना करून ती आर्तता जी आहे ती आपल्याला माऊलींनी आपल्यापर्यंत पोहोचवली. संदीप, अगदी रुसवा का धरिला तुझ्या विना मला कर्मेना अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे एका वारकऱ्यांना. धन्यवाद हलिमा, तू दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. भेटीला की जीवामध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय, पहा फक्त IBN लोकमत. जिथे जिथे पालखी मुक्कामाला असते, विसाव्याला असते, अशा गावांमध्ये जत्रेचं वातावरण निर्माण होतं. मिठाईवाल्यांपासून बांगड्यावाल्यांपर्यंत सर्व दुकानं थाटली जात आहेत. याविषयी सांगते आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी. संत संजनांचा मेळा पंढरीच्या दिशेने लगबगीने सरलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबेल त्या विसाव्याला, त्या गावाला एक जत्रेचं रूप येतं. आपण इथं पाहतोय प्रचंड गर्दी तुम्हाला दिसेल इथे सगळीकडे, कारण पलीकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा आहे. अगदी गोडधोडांपासून ते ज्वेलरी असेल तिथपर्यंत सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे गावातल्या सगळ्याच महिलांची तुंबळ गर्दी जी आहे इथे पाहायला मिळते. ही तुंबळ गर्दी याच्यासाठी म्हणले कारण की ऐनवेळेस मिळणारे ट्रेंड्स मिळतीलच असं नाही, त्याच्यामुळे पालखीचं दर्शनही होतं आणि गावाची जत्रा फिरण्याचा एक अनुभव सुद्धा असतो. आपण इथे पाहतोय फक्त 30 रुपयामध्ये असलेला हा सेल आहे आणि सगळ्या गोष्टी फक्त 30 रुपयामध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. काही मुली इथं आलेल्या आहेत, त्या काय खरेदी करतात आपण विचारूया. काय खरेदी करायला आला तुम्ही इथे? छान छान वस्तू दिसत आहेत, तेच खरेदी करायला छान वाटतं. काय हे नेहमी जेव्हा पालखी येते तेव्हा असतं, कसं वाटतं आजचा दिवस? म्हणजे छान वाटतं, माऊलींचं दर्शन पण होतं आणि आम्हाला छान छान वस्तू खरेदी करायला पण भेटतात आणि ऐनवेळेस मिळणारे ट्रेंड मिळत नसतो.
हां नाही मिळत आहे. इथं काय नवीन नवीन वस्तू भेटतात ना, जरी आपण शॉप मध्ये गेलो तर तिथं आपल्याला पाहिजे तशा व्हरायटी नाही भेटत. मग इथं सगळं अवेलेबल असतं. किंमत कशी वाटते तुला? किंमत रिजनेबल रेट मध्ये भेटतं सगळं, त्याच्यामुळे छान आहे. आणि माऊलीचं दर्शन पण होतं. माऊलीचं दर्शन झालं आणि एकदम यात्रेसारखं स्वरूप आलं. नेहमी लहान मनापासून येत असाल? हो लहानपण येतो. ती एक वेगळीच मजा असते. मी सुद्धा जाते आणि ही मजा काही औरच असते, कारण की जेव्हा जातो आपण जत्रेचं रूप आलेलं असतं, तिथे जायचं दर्शनही होतात, शॉपिंग पण होते, ऐनवेळेस मिळणारे ट्रेन आहेत जे अवेलेबल नाही आहेत ग्रामीण भागात ते सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे टू इन वन क्या बात आहे. वारीची प्रत्येक बातमी भेटी लागी जीवामध्ये पाहणारच आहोत. आज इथंच थांबतोय, मात्र जाता जाता पाहणार आहोत संत एकनाथांची भारुडं. ही मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचं एक साधन आहे आणि वारकऱ्यांचा तो एक आवडता लोककला प्रकार सुद्धा आहे. असंच एक रंगलेलं भारूड पाहूया भेटी लागी जीवामध्ये जाता जाता. आणि स्वप्न सांगू आलो.